सगळे कायदे पडली की सामान्य जनता रस्त्यावर तिचा निषेध करायला लागले आणि त्यातनं नवीन कायदे कायदे जे आहेत ते बदलून नवीन कायदे चेंज करायला आणि नवीन कायदे तयार करायला विविध स्तरावर मागणी व्हायला लागलेली आहे. महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही सुद्धा ठाणे ग्रामीण पोलिसांतर्फे काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहे. त्यापैकी सर्वप्रथम जो इनिशिएटिव्ह आहे ते सगळे जे शाळा आणि कॉलेजेस आहेत त्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये पोलीस कंप्लेंट ड्रॉप बॉक्स आम्ही इथे डिस्ट्रीब्युट करणार आहे. विशेष करून ज्या महिला गर्ल्स कॉलेजेस आहेत आणि गर्ल्स स्कूल्स आहे जिथे कोविड स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी हे जे कंप्लेंट ड्रॉप बॉक्स आहे हे आपण प्रिन्सिपलच्या चेंबरच्या बाहेर इझिली ऍक्सेसिबल होईल गर्ल्स स्टुडंट्सला अशा ठिकाणी हे लावावे अशी आपल्या सगळ्या म्हणजे आग्रहाची विनंती आहे. त्यामध्ये दोन चावे आहेत, एक चावे प्रिन्सिपलला देणार आहे आणि दुसरी चावी संबंधित पोलीस स्टेशनला राहणार आहे. आमचे जे बीट मार्शल आहे जे नेहमी पेट्रोलिंगला असतात, आमचे अधिकारी जे पेट्रोलिंगला असतात ते वारंवार ते कॉलेजला भेटी देतील आणि कंप्लेंट ड्रॉप बॉक्स मध्ये काही कंप्लेंट असतील तर त्या सुद्धा काढून घेतील आणि इमिजिएटली विदिन 24 आवर्स आम्ही त्यावर कारवाई करू ही मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. त्याचप्रमाणे कॉलेजचे प्रिन्सिपल्स यांना सुद्धा माझी विनंती आहे की इन केस एखादी अर्जंट कंप्लेंट वगैरे असेल तर कृपया आपण स्थानिक पोलिसांना कळवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. त्यासाठी जर आपण आपल्या कॉलेजच्या स्तरावर काही अशी कमिटी तयार करता आल्या जेणेकरून विद्यार्थ्यांनी फ्री तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला इम्प्रिझिंग किंवा जे काही महिलांविरुद्ध जे अत्याचार आहे नॉट नेसेसरी की तिच्या विरुद्धच घडायला पाहिजे पण तिने बघितलं असेल ऐकलं असेल तर त्याबद्दल तिने तुम्हाला माहिती दिली तर कृपया करून पोलिसांना कळवा जेणेकरून आम्ही त्वरित त्यावर कारवाई करू. दुसरी जी स्कीम आम्ही लॉन्च करतोय ही बहुतेक जुनी स्कीम आहे संपूर्ण भारतामध्ये, अजून मी तरी ऐकलेली नाही आहे. आम्ही एक्सक्लुझिव्ह SMS सर्व्हिस लॉन्च करतोय. आपण बघितलं असेल वुमन्स हेल्पलाईन 1093 किंवा मग 100 नंबर आमचा तंडूंचा आहे किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट देऊ शकता किंवा आमचे प्रत्येक युनिटचे पोर्टल्स आहेत वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर अजूनही आमच्याकडे कंप्लेंट्स येत असतात. पण दिस इज द व्हेरी हँडी थिंग वर स्टार्टिंग कारण की प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आज कॉलेजच्या 8-9 वर्षाच्या मुलांकडे सुद्धा मुलींकडे सुद्धा मोबाईल असतो. बरेचदा एखादी स्त्री घाईघाई जर ट्रेन पकडायची असते बस पकडायची असते शाळा कॉलेजला किंवा वर्क प्लेसला जाताना अशा वेळी जर एखादा इम्प्रिझिंगचा इन्सिडेंट तिच्यासोबत घडला किंवा तिने असं बघितलं की आपल्या बस स्टॉपवर किंवा रेल्वे स्टेशनवर किंवा आपल्या VCDT मध्ये आपल्या गल्लीमध्ये रस्त्यावर कुठे मार्केट प्लेस मध्ये असं इम्प्रिझिंगचा एखादा इन्सिडेंट तिच्यासोबत होतोय किंवा इतरांसोबत होतोय तर अशा वेळेस ती वेबसाईट शोधणं वेबसाईटवर टाईप करून ते कंप्लेंट ड्राफ्ट करणं किंवा 100 नंबरला कॉल करणं तिच्या मला नाना विविध म्हणजे प्रश्न निर्माण किंवा मला रिस्पॉन्स कसा मिळेल पोलीस मला 10 प्रश्न विचारतील किंवा मी पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही आजकल जीवन आपलं इतकं धागाधकी झालेलं आहे कोणाकडे वेळ नसतो बऱ्याचशा गोष्टी आपण इग्नोर करत असतो त्यामुळे ती आपल्या आरामात जाईल ट्रेनमध्ये बसेल बसल्यानंतर आरामात पासनंतर शी कॅन रिकनेक्ट आणि रिकनेक्टनंतर शी विल जस्ट सेंड वन स्मॉल SMS ऍट सो प्लेस आय केम अक्रॉस UTC or at so and so place I saw that the two boys were UTCing some girl so she can just write two line SMS and just send it across to me so through this I am launching this number will be giving the stickers to all the schools and colleges माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे आपले कॉमन रूम असतात किंवा आपले एलिव्हेटर्स असतात मॉल मल्टीप्लेक्सेस जिथे महिला जास्त करून जिथे येतात अशा ठिकाणी आपण हे स्टिकर्स लावावे हे जे हा जो नंबर आहे एक्सक्लुझिव्हली फक्त आम्ही महिलांसाठी डेडिकेट केलेला आहे आणि याचं जे मॉनिटरिंग होणार आहे ते हायस्ट लेवलला होणार आहे जे पोलीस अधीक्षकाच्या ऑफिसला महिला सेल आहे महिला सेलमध्ये एक अधिकारी कर्मचारी आहे ते 24/7 हेल्पलाईन म्हणजे SMS सर्व्हिसचं मॉनिटरिंग करणार आहे त्यांना आय विल अश्युअर यू The action will be taken very promptly. Yeah.
त्याप्रमाणे एक आम्ही एक वेबसाईट सुद्धा तयार केलेली आहे helpme@thanepolice.com. त्यावर सुद्धा ज्यांना पाठवायचे कंप्लेंट सविस्तर आम्हाला पाठवू शकतात. ह्या सगळ्या सर्विसेस म्हणजे लॉन्च केलेल्या आहे. त्याचा उद्देश एकच आहे की वी वॉन्टेड टू रीच आउट टू द मॅक्झिमम गर्ल स्टुडंट्स द वुमन द लेडीज हू आर इनहेबिटिंग दिस एरिया सो दॅट दे कॅन फ्रीली लॉन्च देअर कंप्लेंट. आणि मी आता आपण सगळ्यांना अश्युअर करू इच्छितो की जी महिला विद्यार्थिनी आम्हाला SMS द्वारे किंवा इतर माध्यमातून आम्हाला जी कंप्लेंट दिली तर तिचं नाव नंबर हे सगळं गोपनीय ठेवण्यात येईल. व्हॉट शी विल सी द पोलीस ऍक्शन ऑन द ग्राउंड बट हर नेम एंड नंबर विल नेव्हर बी डिस्क्लोज. ते ह्या दोन तीन आम्ही स्कीम्स आता इथे सुरू करतोय आणि मला आशा आहे I will not say that it will 100% control the UTZing or any incidents related to crime incidents related to women. But certainly, a peer pressure lokanvar rahil ki yo midar kai te UTZing ke liye immediately my number, my bike number, it will immediately send on SMS to the police and the police will do the rest of the action. Te puri anamin bhiti hya UTZer cha manamadhi kuhidari rahil आणि त्यातून आपण काहीतरी चांगलं करू शकतो. फूल नाही तर फुलाची पाठी कुठं तरी सुरुवात करणं आवश्यक आहे आपल्याला. आणि ही आम्ही इथलं मीरा भाईंदर म्हणून सुरुवात करतोय. मला आनंद होतोय की ह्या नगरची जी प्रथम नागरिक आहे त्या सुद्धा महिला आहेत आणि मला आनंद होतोय की ह्या त्यांच्यापासून आपण ही सर्व्हिस सुरू केलेली आहे. मित्रांनो, काळ बदललेला आहे. 20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही पोलीस डिपार्टमेंटला आलो तेव्हा हे सायबर क्राईम, टेररिझम, बॉम्ब स्फोट हे काही नव्हतं. इव्हन त्यावेळेस मोबाईल सुद्धा नव्हते. 96 ला पहिल्यांदा 95-96 ला पेजर झाले. त्यावेळेस आम्हाला वाटायचं की एक पेजर गव्हर्नमेंट सुद्धा आम्हाला द्यायला पाहिजे. पण त्यानंतर बरस कालावधी गेलेला आहे. टेक्नॉलॉजीमध्ये बरेचसे इव्होल्युशन झालेले आहेत. मोबाईल टेक्नॉलॉजी, इंटरनेट आणि नानाविध टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन झाल्यामुळे आपल्या समस्या सुद्धा इतक्या वाढलेल्या आहेत. ते फेसबुक वगैरे जे आहे हे तर म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन. ट्विटर, फेसबुक अजूनही आम्हाला सुद्धा ते कधी कधी अवगत नाही. पण 6 वर्षाचा लहान मुलगा आहे तो मला सांगतो बाबा फेसबुक म्हणजे काय आहे, ट्विटर म्हणजे काय आहे. सो आम्ही सुद्धा आता स्वतःला सुद्धा पोलीस डिपार्टमेंटनी आम्ही सुद्धा स्वतःला एज्युकेट करण्याचा संघ बांधलेला आहे आणि आम्ही स्वतः सुद्धा त्यामध्ये एज्युकेट होतोय. त्याचप्रमाणे आमच्या लोकांची सुद्धा थोडं माइंड सेटअप चेंज करायला आणि सुद्धा पोलीस स्टेशन स्तरावर बऱ्याचशा वर्कशॉप आम्ही ऑर्गनाईज केलेले जेंडर सेन्सिटायझेशन बद्दल, ज्यामध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शिकवणार आहे की जेवा महिला तक्रारदार पोलीस स्टेशनला येईल तर तिच्याशी कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही महिला सेल सुरू केलेले आहे. शक्यतोवर ऑलमोस्ट इन ऑल द केसेस जी महिला तक्रारदार पोलीस स्टेशनला येईल शी विल बी डील बाय ओनली लेडी कॉन्स्टेबल और लेडी ऑफिसर ओनली. हे सुद्धा आम्ही इन्शुअर केलेलं आहे. आता माझ्याकडेमध्ये 150 महिला कर्मचारी आमच्या पोलीस खात्यामध्ये नव्याने म्हणजे ट्रेनिंग म्हणून भरती झालेले आहेत. त्यांना सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनला डिस्ट्रीब्युट करून एक एक्सक्लुसिव्ह महिला सेल आम्ही सुरू करणार. ऑलरेडी तिथे आहे पण त्या महिला सेलला आम्ही परत ऑगमेंट करून महिलांची तक्रारी एक्सक्लुसिव्हली तिथे घेण्यात येतील किंवा त्याच्या तक्रारीला आम्ही प्राधान्याने आम्ही त्याचा तपास करणार आहे. तसे बरेचसे इनोव्हेटिव्ह हे सुरू केलेले आम्ही. काही दिवसांपर्यंत काश्मीर पोलीस स्टेशनला आणि प्रत्येक डिव्हिजनमध्ये एक पोलीस स्टेशनला एक दिवस पोलीस स्टेशन एक दिवस आम्ही विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चालवायला देणार आहे आणि त्या सुद्धा महिला विद्यार्थी सगळ्यात जास्त प्रमाणात राहणार आहे. 60-70% विल बी गर्ल स्टुडंट. आज जी अनामी भीती पोलिसांबद्दल आहे, पोलीस स्टेशन गेल्यानंतर माझी तक्रार कोणी ऐकून घेणार का, पोलीस माझ्याशी व्यवस्थित वागतील का, मला पोलीस नको ते प्रश्न विचारतील, तर त्यासाठी आम्ही हे एक दिवस पोलिसांना चालवून देणार आहे. ऑफकोर्स आमचे लोकसुद्धा त्यांच्या सोबत राहणार आहेत. परंतु एक जी अनामिक भीती आहे पोलिसांबद्दल किंवा पोलीस स्टेशन बद्दल, ती अनामिक भीती जी आहे ती भीती त्यातून निघून जाईल. ती किंवा किंबहुना तिची एखादी मैत्रीण कधी कुठे एखाद्या गुन्ह्याला ते कुठे काही बळी पडत असेल किंवा बळी पडलेली असेल तर कमीत कमी ती तिच्या मैत्रिणीसाठी ती थोडीशी